नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जल्लोष केला। फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्राच्या जनतेला जय महाराष्ट्र। आणि आज सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता, तोच झाला। आणि न्यायदेवतेचं आम्ही पहिल्यांदा स्वागत करतो। हे स्वागत एवढ्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व ईडी यांना चपराक मारलेली आहे आज या न्यायदेवतेनं। आणि संजय राऊत साहेब शिवसेनेचे वाघ यांचा जामीन मंजूर झालेला आहे, याबद्दल आज या मिरज महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेना तालुक्याच्या वतीनं जल्लोष करण्यात येत आहे। पेढे वाटून, साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे। हे कारण एवढंच की या सरकारने जे खोटी नाटी केसेस करून इतरांना शांत बसवण्याचा प्रकार चालू केलेला आहे, त्याला कुठं तर चपराक बसलेली आहे, एवढं तर सांगू इच्छितो। आणि आज हा जामीन झालेला आहे, सत्याला सत्याचा विजय झालेला आहे। भगवान के देर नाही, देर आहे म्हणतात ते सत्य आहे। न्यायदेवतेने आपल्याला विश्वास दिलेला आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये हे असंच होत जाणार। आणि शिवसेना जशी पहिल्यांदा होती उद्धव बाळासाहेब ठाकरे, ही शिवसेना पहिल्यापेक्षा जोमानं या सगळ्यांच्या छातारावर बसणार हे सत्य आहे। आणि आज आपण सर्वांनी तर थांबलेलो आहे। या लटक्या मॅडमचा देखील आम्ही अभिनंदन करतो, त्यांचं देखील स्वागत करतो, कारण का त्यांचा विजय खरोखरची मशाल त्या अंधेरीतून पेटलेली आहे। आणि ही मशाल आज महाराष्ट्रात सगळीकडे जागृतता निर्माण करणारी आहे, एवढं सांगतो। आणि आजचा विजय हा खरोखरच न्यायाचा विजय आहे, गोरगरिबांचा हिताचा विजय आहे, एवढंच मी सांगू इच्छितो।